राहिला आहे. घरणी की राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव. या गावात जिल्हा परिषदची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा असून या शाळेत एकूण 6 शिक्षक काम करतात. गेल्या आठवड्यामध्ये नवोदयची परीक्षा होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा केंद्रावर कोण जायचे या क्षुल्लक कारणावरून एका दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षिकेला मारहाण करण्याचा प्रताप या शाळेतील मुख्याध्यापकांनी केला असून या प्रकरणाकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सोयीस्करीने दुर्लक्ष केले असून संबंधित शिक्षिकेला न्याय मिळणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. आटपाडी तालुक्याचा पश्चिम भागात असलेले घरणेकी गाव सर्व सोयी सुविधांपासून वंचित असलेला भाग. या भागात नोकरी करण्यास कोणीही तयार होत नाही. परंतु पर जिल्ह्यातून केवळ गरजेपोटी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेला तालुक्यातील मुख्याध्यापकाने केलेल्या मारहाणीची घटना निश्चितच चिंताजनक आहे. सर्व विद्यार्थ्यांसमक्ष केलेली धराधर मारहाण शिव्यागाळ लहान विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम करणारी आहे. सदर शिक्षिकेने आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात धाव घेऊन स्वतःला झालेल्या मारहाणीचा प्रकार गट शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षण विभागाला कानावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु गट शिक्षण अधिकारी व कर्मचारी यांनी सदर शिक्षिकेचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. अशा घटना जर घडत असतील तर तालुक्यात काम करण्यास कोणीही तयार होईल का? त्या वर्गात होतं पहिलीच्या वर्गात, तिथे तुम्हाला बोलून घेतलं शिकवता शिकवता आणि पहिले बोलत बसले परत मिटलं होतं आणि परत काय झालं आहे कोणा स्टॉप आणि परत मी अजून मला अजून 15 मिनिटात बोलून घेतलं. मग तिथं मला लागला बघा लेशा आणि एस काय लेखी दे तुला सोडणार नाही सगळं कळवतो इथलं म्हणजे असं आणि बघा की सर कसं करायचं आणि शिवाय द्यावं लागला घनघाम घनला त्यांच्या भाषेत शिवाय द्यावं लागला आणि चल 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 मला ऑफिसपर्यंत नेलं आणि लगेच मी अशी ऑफिसात जायला गेली मग बघा असे सपा 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 2-4 मिनिटं असं असे खाली पडवत मग आणि दोन शहाजी एक हाय तोरणी आम्ही काहीच म्हणत नव्हतो. सरांना म्हटलं फोटो काढून घ्या असं डमडम शाळेत लावत होते तांदूळ येत होते बघा दोन दोन पोते. तेरे भी चुप और मेरे भी चुप असे वागणारी आटपाडी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था असेल तर त्या अन्यायग्रस्त शिक्षिकेला न्याय मिळेल का? शिक्षकांना शिक्षणाने अज्ञानाचा अंधार आणि असत्याचा अंधार नष्ट झाला पाहिजे. असे असतानाही गुलामगिरीची आणि शोषणाची व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न पंचायत समिती करेल का? आटपाडी तालुक्यातील प्राथमिक विभागात काम करणाऱ्या मास्तरांचा स्तर चांगल्या कामांमुळे उंचावेल का हा येणारा काळच ठरवेल. प्रशांत देशमुखे, आटपाडी, सेमेस्टर न्यूज, विटा.